आपल्या मुश्किल शैलीसाठी रामदास आठवले प्रसिद्ध आहेत. मुंबईतल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदावरून त्यांनी फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना चांगली स्कोपर खळी मारली. माझं ऐकलं असतं तर फडणवीस मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणालेत. तर फडणवीसांनीही प्रत्युत्तर देत आठवले यांनी योग्य वेळी ऐकलं असतं तर आज मुख्यमंत्री असते असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस सध्या विरोधी पक्ष नेते आहे. जर त्यांनी माझं ऐकलं असतं तर ते मुख्यमंत्री झाले असते. मी सांगत होतो की शिवसेनेने जी मागणी केली 2.5 वर्ष ती मान्य करा. तुम्ही आम्हाला 2.5 वर्ष पाहणार तर 2.5 वर्ष किंवा तुमच्यामध्ये जर एकमत होत नसेल तर मला करा. रामदासजींनी योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकलं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे सोलापुरातील मराठा क्रांती आक्रोश मोर्चाची सांगता झाली. ठिय्या आंदोलनानंतर सोलापुरात सुरू झालेल्या मराठी क्रांती आक्रोश मोर्चा पोलिसांनी थांबवला. दरम्यान नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि मोर्चा संपल्याचंही त्यांनी जाहीर केलं. कलेक्टरकडे जायचं, कलेक्टरला सांगायचं उद्या मुख्यमंत्र्यांचं अधिवेशन सुरू होते, तुम्ही ताबडतोब आमच्या भावना पोहोचवा. आणि मगाशी मी सांगायचं राहून गेलो, 102 वी घटना दुरुस्ती यासाठी मी स्वतः केंद्रीय कायदा मंत्र्याला भेटायला दिल्लीला जाणार आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन हे जे भानगड चालली आहे राज्याचं का केंद्राचं का राज्याचं ते मी लवकर पूर्ण करून तुम्हाला जाहीर करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो, मोर्चा संपल्याचं जाहीर करतो. चला आपण आपल्या पद्धतीने शांतपणे घरी जाऊ, एवढंच विनंती. सरकार पोलिसांमार्फत लोकांना थांबवू शकेल मात्र मनातील खदखद थांबवू शकणार नाही अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल असं भोसले समितीनं स्पष्ट म्हटलंय. हा राज्य सरकारचा विषय आहे, केंद्र सरकारचा नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये शेतकरी महिलांनी मराठा आरक्षण दौऱ्यासाठी एक दिवसाची रोजंदारीची रक्कम छत्रपती संभाजीराजेंना दिली. शेतकरी माय माऊल्यांचे आशीर्वाद म्हणून ही मदत स्वीकारत असल्याचं छत्रपती संभाजीराजेंनी म्हटलंय. कष्टानं कमावलेले 2 पैसे आरक्षणाच्या चळवळीत देऊ अशी भावना शेतकरी महिलांनी मांडली. ओबीसी आरक्षणासाठी रासपनं विविध ठिकाणी आंदोलन केलं. कोल्हापूर आणि बीडमध्ये रास्ता रोको केला. कोल्हापुरात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं पुणे बँगलोर महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. गनिमी काव्यानं कार्यकर्त्यांनी हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर बीडमध्ये रासपनं धुळे सोलापूर महामार्ग अडवला, त्यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली. आई भवानीचा गजर म्हणजे